वास्को भागात रस्त्याच्या बाजूला अथवा मोकळ्या जागेत बंद आणि स्क्रॅप गाड्या पाहायला मिळतात. यामुळे एकतर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि दुसरी बाब म्हणजे पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. याबाबत नागरिकांनी तसेच समाजसेवक चंद्रकांत गावस यांनी प्रशासनाच्या कामावर बोट ठेवलं. नगरपालिका वाहतूक पोलिसांनी संगनमताने काम करून या गाड्या उचलाव्यात अशी मागणी करण्यात आली. दरम्यान याबाबतीत मुरगाव नगराध्यक्ष दीपक नाईक यांना विचारले असता लोकांच्या तक्रारी रास्त असून संबंधित भागाची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पुढील काम करू अशी हमी दिली. आता हांगा जायते कडेन पळयत जाल्यार सड्यार जावं बायणां, जायते कडेन ट्रक, रिक्षा, कोणाच्यो स्क्रॅपाच्यो बायक्यो हजारेतल्यो पडलेल्यो आहा. आनी त्यो एक टायम म्हणून न्ही, कितलेशे म्हयने जाले पडलेले आहा, कितलेशे वर्सां जाले पडलेले आहा. ताजो ओनर कोण तो कांय खबर ना, ताजे ओनर तो बेनामी ट्रक काय कितें तें कांय खबर ना. बट डॅट इज बिकम लायक वन स्टोरेज टँक. त्या टाकयेन ते फाटले वातून उदक स्टोर जावन इतलें हें जावन डेंगू जावंक शकता, मलेरिया जावंक शकता. हें कन्सर्न डिपार्टमेंट लायक दी RTO ऑर द डायरेक्टरेट ऑफ ट्रांसपोर्ट ऑर द म्युनिसिपालिटी ऑर द हेल्थ ऑफिसर शूड गो एन्ड टेक कॉग्निशन्स ऑफ द सिट्युएशन. तो गाडीचो रजिस्ट्रेशन नंबर पळोवन RTO ताजे ओनरा डिटेल्स काडपाची, ते ओनरा कॉन्टेक्ट करपाचो, बाबा ही गाडी तुवें हांगा कित्याक दवरल्या, वाय इट हॅज बीन यूज्ड, वाय इट इज नॉट बीन टेकन बॅक टू युअर प्रिमायसीस, वॉट इज टू बी डन अबाउट इट. हें सगळें तांच्यानी चॅक करून आयदर द बेस्ट द टँकर ऑर ट्रक वॉट एवर इज देर हॅज टू बी गिवन हँडीड बॅक टू दी ओनर ऑर इट हॅज टू बी स्क्रॅप्ड. पूण त्या जाग्यार दवरून थंय वाठारे लोकांक सगळ्यांक त्रास जावंक तो शिरी पडना. अँड इट इज ऑफ नो यूज एट एनी ट्रक belonging to somebody else is parked in somebody else's area and is lying unused for several months and years. So also scrap down what you have and people using it as an accommodation to do all a lot of illegal things. Bidhar cabin and bidhar basle ek din natka keli then jaun shiru padna. This trucks or whatever has to be given back to the owners or should be scrapped immediately. Truckers nahi, unknown vehicles mhanje kon jawabdari nasile asha jagyachar 4-wheelers asa, 2-wheelers asa, मागीर ते व्हडले ट्रक असो किंवा ट्रॅकर्स असो, अशा पद्धतीचे जे व्हेकल्स असा ते व्हेकल्स इन द बॅड कंडिशन जाग्याचेर असा. त्या जाग्यावेले व्हेकल्स म्युनिसिपालिटी म्हणा, ट्राफिक डिपार्टमेंट म्हणा, एनवायरमेंट म्हणा, ह्या सगळ्या ऍथॉरिटीन ताचेर लक्ष घालून थंयच्यान शिफ्ट करपाक जाय किंवा स्क्रॅप करपाक जाय. आणि दॅट पर्टिक्युलर प्लेस अशी क्लीन दवरपाक जाय जेणे करून सामान्य मनशाक त्रास जावचे न्ही, मागीर त्यांच्या हेल्थाक असो आणि सामाजिक जीवनात असो त्रास जावचे न्ही म्हणून हे सगळे व्हेकल्स थंच्यान काढपाक जाय. आता अशा वातावरणामुळे हे जर तशेंच उरले जाल्यार मलेरिया, थंय मॉस्किटोज एक्युमुलेट जावन मलेरिया, डेंगू अशा प्रकारचे रोगराय निर्माण जावपाक शकता. त्याच्यामुळे जे कन्सर्न ऍथॉरिटीज असा ते कन्सर्न ऍथॉरिटीन हाचेर लक्ष घालून ते पर्टिक्युलर व्हेकल थंच्यान बेगीच्या बेगीन काढचे. पहिली एक चार पांच म्हयन्या पयलीं असोच प्रॉब्लम आसलेलो आनी हांवें एलॉंग वीथ आमचो वास्को MLA आनी इन्स्पेक्टर PI ट्राफीक आमी इन्स्पेक्शन केलेलें बायणा एरियेन. अश्यो खूब अश्यो व्हेकल्स कंडम आसले, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, PW डिपार्टमेंटाच्यो, कोणाच्यो प्रायवेट अश्यो रोडाचेर पार्क करून दवरलेले आसा आनी तो खरंच न्युसन्स जाता, प्रॉब्लम जाता. त्या जाग्याचेर घाण उरता आनी आतां पावस पडल्या कारणान तितून उदीक जमता आनी डेंग्यू मलेरिया सुद्दां शकता. सो तुम्ही आमच्या नदर धाडल्यात बरं दिसता की परत एक PI घेऊन हांव इन्स्पेक्शन करता, आयडेंटिफाय करता ज्याच्या जाग्यार व्हेकल आहात त्यो आनी इमिजिएट तेजेर एक्शन घेवपाक येता. आमकां तो प्रोसिजर करचो पडटा, आमकां डेप्युटी कलेक्टर करचें पडटा, डेप्युटी कलेक्टर इन्स्ट्रक्शन दिता, हे प्रोसिजर म्हजो टायम लागतलो. पूण डेफिनेटली हांव जाय तितले बेगीन आयडेंटिफाय करता आनी तेजेर एक्शन घेता. GOTV साठी सिद्ध यहिरेमठ.